नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आहे रविवार आणि आता संध्याकाळचे 7 वाजले असतील, 6:30-7 वाजले असतील। मला टाईम माहीत नव्हता मी किती वाजता व्हिडिओ चालू केला आहे। तर काल मी खूप दिवसातून ब्लॉग पोस्ट केला आणि त्या ब्लॉगला खूप साऱ्या छान छान कमेंट्स आल्या, म्हणजे नाही का की बरं झालं ब्लॉग टाकलास, खूप दिवसातून ब्लॉग आला, म्हणजे याच्यावरून कळतं की तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात आणि तुम्ही माझ्या ब्लॉगची वाट बघता। तर थँक्यू सो मच। आणि तर आत्ता आम्ही नुकतंच दवाखान्यातून आलो आहे। काल सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये माझी तब्येत खराब होती, कारण खूपच खोकला लागला होता, कफ झाला होता, तर मला श्वासच घेता येत नव्हता, त्यासाठी आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो। हॉस्पिटलवरून आल्या लगेच कामाला लागले आणि सकाळची भांडी दुपारपासूनची सगळी भांडी तशीच पडली होती, कारण एवढी कणकणी आली होती। आणि येता येता अंडी पण घेतली होती, मग आज अंड्याची भाजी करायचं ठरलं आहे, तर मग अंडा करी करणार आहे। त्यासाठी अंडी उकडायला टाकत होती, अंडे आणि भात एका बाजूला कुकर लावणार होते, नंतर मग भांडी घासायला घेणार होते। आणि दुपारपासून कणकणी आली होती, त्यामुळे चहापासूनची 12 वाजले विकीनं थोडा उशिरा नाश्ता केला, तेव्हापासूनची सगळी भांडी तशीच पडलेली होती, तर ती पण घासायची होती। इकडे एका बाजूला मी कुकर लावला, म्हटलं कुकर लावला की भांडी घासत तोपर्यंत कुकर होऊन जाईल। इकडे अजय इकडे ये, आद्या जशी जशी मोठी होत चालली आहे तशी तशी तिची मस्ती आणि अजूनच खोडकर होत चालली आहे, मस्ती पण खूप वाढत चालली आहे। ती अजिबात त्रास वगैरे काही देत नाही, फक्त तिच्यावर लक्ष ठेवायला लागतं कधी काय करेल ती, नेहमीच नसतो तिचा। आणि भांडी घासायचा अजिबात मूड नव्हता, जीव असं अंगात जीवन असल्यासारखं झालं होतं, पण अगदी खूप हळूवार अशी भांडी घासते। तुम्हाला मी स्पीडमध्ये व्हिडिओ केला आहे त्यामुळे ते फास्ट दिसत असेल, पण खूप म्हणजे खूप हळूवार भांडी घासते। आद्या इकडे बघा, तिथं कांद्याची ट्रॉली आहे, तर त्या तिथनं कांदे घेते ना काय घरभर करते, भयंकर एक झालं की एक तिला लक्षच ठेवायला लागतं। आता खूप हळूहळू भांडी घासते मी, मला माहिती आहे मी कशी ती भांडी उरकलेत, खूप थोडी भांडी होती पण खूप उशीर लागला घ्यायला। आणि मी विकीला सांगत होते की आद्याला तिकडे घेऊन जा हॉलमध्ये, तिला कुठेही सोडा, ती बरोबर यायचं, त्या कांद्याला एक त्रास देते आणि देवर आम्ही ठेवला आहे खाली, तर तिथे एक सारखी जात आहे। तर फायनली मी भांडी फक्त घासली, तेवढ्यात आद्याची पण मस्ती चालू झाली होती, कशी तरी घासून घेतली भांडी पूर्णपणे सगळी। आणि आद्या देवऱ्यापाशी काहीतरी करत होते, देवऱ्यातले देव उचलून कुठे कुठे टाकत होते। फटके देईल आद्या, सर बाजूला आद्या मी फटके देईल सांगते, इकडे नको ना ग, मला भांडी धुवायची पडलेत आज, नको तुझ्यावरच लक्ष देत बसू का आता, शी गंध येते, नको बाबा आपल्याला। नमस्कार कर, नमस्कार करा, नको ग बाळा, अख्खा देवारा उचलून ठेवायला लागते तुझ्यामुळे, सर बाजूला चल, तर दार लावायला जाऊयात, चला चल ना दार लावायला जाऊयात, आता मी फटके देईल आता, चल दार लावायला जाऊयात, चला इकडे ये चल माझ्यासोबत। भांडी वगैरे घासल्यानंतर ना अंडा करी करायला, मसाल्याची तयारी करायला घेतली मी, आणि कुकर वगैरे झालं होता, कुकर वगैरे बंद केला आणि म्हणलं जे कांदाच कापलेला होता तो भाजायला टाकला। आता खूप म्हणजे खूप भयंकर मस्तीखोर झाली आहे ती, देवरातले देव सगळे घेते उचलून कुठेही टाकते, देवरातला पीस ओढते देवाखालचा। आणि कॅमेरा सेट करायला मला खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते, बघू आता विचार चालला आहे, घेईल रिंग लाईट वगैरे, ते स्टँड असतं ते घेईल, म्हणजे कॅमेरा एकदा सेट केला की कुठेही घेऊन मी सेट करू शकते, असं काय जागा शोधायची गरज लागणार नाही मला, स्टँडला अडकवला की होऊन जाईल। तर इथे मी लगेच कुकर झाला होता, बराच वेळ झालं, त्यानंतर वाफ केल्यानंतर अंडे वगैरे सोलून घेतले। आणि इकडे मिक्सरचं भांडं आणि आमचं बारीक म्हणजे मिक्सरचं भांडं असतं ते थोडंसं बिघडलं आहे, त्यामुळे हे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं करावं लागते, तिथं काही नीट बारीकच होत नाही आहे, खूप मोठे मोठे पीसेस राहत आहेत। त्यानंतर मी भाजी अंडा करी केली, भात पण घातला होता आणि मी गोळी खाऊन घेतली जेवायच्या आधीची, आणि मम्मी भाकरी करत होत्या, मला बरं नसल्यामुळं त्याच आजकाल थोडीफार थोडीफार मला मदत करू लागत आहेत। काल पण त्यांना स्वयंपाक केला होता, भांडी घासली, आज पण त्यांना भाकरी केलेल्या आहेत। त्यानंतर ना आद्याला घेऊन मी देवापाशी बसले, कारण ती सारखीच देवाऱ्याकडे जायची, म्हणलं बघूयात बसून तिथे तिला घेऊन।
आणि त्यानंतर ना मी आता जेवायला घेणार होतो इथं, आणि मला उकडलेलं अंडं किंवा अंडा करीतलं अंडं आवडतच नाही, त्यामुळे मी मला अंड्याची पोळी घेणार होते आणि नसता रस्ता भाकरीसोबत घेणार होते. मम्मीने इथं भाकरी करून ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर आता मी ताटे केलेले आहेत हे बघा. आणि आधारा तिकडे एका साईडला तिचं खेळण्यांचं बास्केट दिलेलं आहे तिकडं. आणि जेवायला आज काय, मी अंड्याची पोळी, अंडा करीचा रस्सा घेणार आहे, भात, भाकरी, कांदा. आणि त्यानंतर ना जेवण वगैरे झाल्यानंतर ना आद्याला पण मी नाचणीसत्व करायला टाकलं होतं गॅसवरती, तिचं नाचणीसत्व होत होतं. आणि इकडे मी म्हटलं गोळ्या खाऊन घ्याव्यात जेवणानंतरच्या, तर आद्या माझ्या औषधं पळवून घेऊन जात होती. ते बघा तिच्या हातामध्ये पण टॅबलेटचं पॅकेट आहे, तर ती घेऊन सगळीकडे फिरत होती. एवढं मस्ती करू झाली आहे ना, तिच्या मागे पळायला लागतं सारखं. बाकी काहीच त्रास नसतो, फक्त ती कुठे जाईल तिथे बघावं लागतं, कारण ती काहीही करू शकते, काही वस्तू अंगावर ओढून घेऊ शकते. हे बघा बॉटल पळवली तिने औषधाची माझी. त्यानंतर ना किचन वगैरे क्लीन झाला होता, पण मी की उशिरा जेवायला आला, त्यामुळे त्याला मी ताट केलं. आणि दुपारी मी थोड्या वेळ झोपली होती, अर्धा पाऊण तास उशिरा खूप झोप लागली होती, 4:30-5:30 झोप लागली होती. 5:30 वाजेपर्यंत उठली मी, तेव्हा मग ब्लँकेट वगैरे घेतलेलं अंगावर, थंडी वगैरे वाजत होती, म्हणून तिथं 15 तासाचे गादीवरती तो आवरायचा आहे. नेमकी पण जेवायला बसलाय. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब न